वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। नरहरी नावाचा कवी रोज इथं कवित्व करत असे आणि त्या कवित्व कुणावर तर कल्लेश्वर। हा कल्लेश्वरावर रोज 5 कविता करून या ठिकाणी पूजा करत असे आणि एकदा जन म्हणतात नरसिंह सरस्वती नाम सरस्वती दत्त महाराजांची अवतारी पुरुष गाणगापुरामध्ये आहे तो त्यांच्यावर का कविता करत नाही आहे। तो म्हणला माझी जीभ ही कल्लेश्वराला अर्पण केलेली आहे, कल्लेश्वरा वाचून मी कुणाचंही कविता करणार नाही। मग एकदा काय झालं, हा नरहरी कल्लेश्वराची पूजा करीत असताना त्याला झोप आली आणि त्या झोपेत कल्लेश्वराची पिंडीवर महाराज त्याला दिसले आणि तो त्यांची पूजा करू लागला आहे। मग तेव्हा जाग आली, त्याला वाटलं महाराज हे खरोखरच अवतारी पुरुष आहेत आणि तो त्या ठिकाणी जाऊन गाणगापुरामध्ये गेला आणि महाराजांना शरण गेला, नमस्कार केला आणि महाराजांना म्हणाला मला शिष्य करून घ्या। तेव्हा महाराज म्हणले तू कल्लेश्वराची पूजा सोडून इथे कसं काय आलास? नाही महाराज, तुम्ही मला शिष्य करून घ्या अशी विनंती केली आणि महाराजांवर त्या ठिकाणी त्यांनी कविता केली। महाराजांना आनंद वाटून महाराजांनी त्याची नरहरीची सत्कार केला आणि ते नरहरी जे वंशज या ठिकाणी आहेत हे हिप्परगी गाव गाणगापुरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, ज्या ठिकाणी कवित्व केलं असं हे हिप्परगी गाव या ठिकाणी कल्लेश्वर या ठिकाणी आहे। आपल्याला हेच ते कल्लेश्वर ज्या ठिकाणी महाराज या लिंगावर त्या नरहरीला दिसले, हेच ते कल्लेश्वर।